पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आहे डाळ भरली वांगी. साहित्य सांगता मला काय काय? आपल्याला वांगी लागतील, छोटे वांगे, त्याला काप करून घ्यायचे आणि त्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचे, म्हणजे काळे नाही पडत ते. ओके. आणि चण्याची डाळ भिजवायची आणि ती वाटून घ्यायची. ओके. आणि हे काय? खोबरं. खोबरं ही आपली मसाला, मगाशी तो वराडी मसाला हा आपला. हिंग हे हिरवी मिरची, जिरे, आलं लसूण पेस्ट, तीळ, धनिया पावडर, आमचूर, मोहरी आणि मीठ. आणि हे असं का घेतलंय करून? हे आपण जरा डेकोरेशन करायला, मुलांना अट्रॅक्टिव्ह व्हायला. कौतुकाचं कौतुक. ओके ओके. बरं, ह्याच्यात तुम्ही काय काय घातलंय म्हणाल तुम्ही? ही आता तुम्ही उभी चिरून घेतलेली आहे आणि हळद आणि मीठ, बाकी काही नाही. ओके. साहित्य बघितले, आता जाऊया कृतीकडे. काय करायचं म्हणा सांग. मला डाळ तयार करायला आपल्याला एक बाऊल लागेल. काय मला असं वागता येत नाही, सारखं वाटतं टोपी पडेल की काय, टोपी पडेल की काय. काढून ठेवू का टोपी? थोडं का? राहू दे, राहू दे, राहू दे. आपण डाळ वाटली, डाळ घेतली, त्याच्यामध्ये धणी पावडर, आमचूर पावडर, आमचूर जरा जास्त घ्यायचं, थोडस आंबट पावडर, हा, मीठ, मीठ ह्याच्यातही लावलंय आपण म्हणून थोडस ह्याच्यात बेताने घ्यायचं कंट्रोल, हा. आणि मग हिरव्या मिरच्या, हा आपला मसाला. पण मला एकंदर तुमच्या कृतीवरून असं वाटतंय की तुमच्या घरी सुद्धा टिपिकल वराडातलं जे तिखट जेवण असतं तसं नसावं, जरा कंट्रोल मध्ये तुमचं आहे ना. हो. आता नाका तोंडातून पाणी येईपर्यंत जे तिखट खातात लोक. हा आपला मसाला तयार झालाय. ह्याच्यामध्ये चवीला हवी असेल तर थोडीशी चिमूटभर साखर टाकू शकता, पण अशी गरज नसते कारण डाळ आपली गोळसटच आहे. आता आपण हे वांगी ह्याच्यात भरून घ्यायचे. ओके. वांगी भरून झालेली आहेत, आता पुढे काय करायचंय? पुढे आपण तेल गरम करायला ठेवलंय. ओके. त्याच्यामध्ये थोडस जिरे, मोहरी. अच्छा, फोडणी. फोडणी घालायची. पूर्वी फक्त जिऱ्याची फोडणी असते, पूर्वी फक्त मोहरीची फोडणी असायची, हल्ली जिरे मोहरी एकत्र कसं काय? जिरे खाणं खूप जरुरी आहे, चांगलं असतं स्वास्थ्याच्या दृष्टीने. अच्छा, म्हणून. आणि मग आता आपण थोडस हिरवी मिरची, धने पावडर, हळद आणि मग आता हे भरलेले आपण वांगे सोडायचे ह्याच्यामध्ये. आणि हा जो मसाला उरलेला असतो हा पण ह्याच्यामध्ये. आणि तिळाचं काय करायचं? वरतून आपण तडका लावायचा, तीळ आणि कढीपत्त्याचा. आता ही भाजी शिजू द्यायची, 5-10 मिनिटात भाजी आपली तयार. ओके. ह्याला झाकण ठेवलं की एक वाफ आली की ते वांगे मऊ होतात आणि डाळ पण शिजली जाते. तो तडका तुम्ही मळा, तो तडका लावायचा आपल्याला. तर हा तेल गरम झालेलं आहे आपलं, तीळ हवे, कढीपत्ता झाला, हा आपला तडका रेडी आहे. ह्याला पहिली वाफ आली की याच्यावर तडका घालायचा आणि खायला तयार आपली भाजी रेडी. छान असं तेल आलंय वरती आणि वांग मऊ झालं, छोटे वांगे असल्याने आपल्याला. आता ह्याच्यावर तो तडका घालायचा. क्या बात आहे, झाली आपली भाजी तयार. सर्र असा आवाज येतो ना, तुम्हाला ऐकायला खूप आवडतो. तुम्हाला आवडतं की नाही? हाच जर आवाज तुम्हाला ऐकायचा असेल ना तर तुम्हाला सगळं व्यवस्थित लिहून घ्यायला लागेल. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला चर असा आवाज ऐकता येईल होण्यापेक्षा. डाळ भरली वांगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हळद आणि मीठ लावून चिरलेली वांगी, भिजवून वाटलेली चणा डाळ, ओलं खोबरं, वाटलेला गरम मसाला, कढीपत्ता, हिंग, मिरच्या, जिरं, आलं लसूण पेस्ट, तीळ, धणेपूड, आमचूर पावडर, मोहरी, मीठ, टोमॅटो आणि गाजराचे तुकडे, कृती, तळलेला कांदा, जिरं, शहा जिरं, लवंग, मिरी, लाल सुक्या मिरच्या आणि तमालपत्र हे मिश्रण एकत्र वाटून वऱ्हाडी मसाला तयार करावा. एका बाउल मध्ये भिजून वाटलेली चणा डाळ घेऊन त्यामध्ये धणे पावडर, आमचूर पावडर, मीठ,
हिरव्या मिरच्यांचे तुकडे, वराडी मसाला आणि आले लसूण पेस्ट घालून मिश्रण एकजीव करावं. चीर दिलेल्या वांग्यांमध्ये ही डाळ भरावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, मिरची, धने पावडर आणि हळद परतून घ्यावी. या मसाल्यात भरली वांगी, उरलेला मसाला आणि गरम पाणी घालून वांगी शिजू द्यावी. तेलामध्ये कढीपत्त्याची फोडणी करून ती भाजीवरून घालावी.